डोकं सुन्न झालंय, मन हेलावून गेलंय, काय करावं हे कळतच नाही आहे. डोळ्यासमोर केवळ आणि केवळ अंधार दाटलाय, अशी अवस्था आज इर्शायवाडीवरच्या जनतेची आहे. एक होती इर्शायवाडी, डोंगराच्या कुशीत वसलेली ही वाडी. ईशान्येला माथेरानचा डोंगर आणि पायथ्याशी मोरबे धरण. इर्शायगडाच्या पायथ्यापासून साधारणत 6 किलोमीटर अंतरावर ही इर्शायवाडी आहे. अतिशय दुर्गम असलेल्या गावात 48 कुटुंब राहत होती. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत आभाळ फाटल्यागत मुसळधार पाऊस कोसळत होता. दिवसभराची कामं आटपून अर्ध गाव झोपी गेलं होतं. इतक्यात जमीन हादरल्याचा आवाज आला. काही कळ्याच्या आतच लोक सैरावैरा धावू लागले. पुढे काय होईल याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती. भीतीनं अनेकींनी टाको फोडला. मातीचा ढिगारा कौलारू घराजवळ येत होता आणि होत्याचं नव्हतं होत होतं. रात्री 11 दरम्यान मातीचा ढिगारा इर्शायवाडीवर कोसळला आणि गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. इर्शायवाडीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच NDRFची 2 पथकं घटनास्थळी दाखल झाली. आणखीनही इतर पथकं आणि यंत्रणा तिथं दाखल झाल्या. रात्री 11:30 गावातील सरपंच आणि काही गावकरी घटनास्थळी पोहोचले. रात्री 12 त्यांनी स्थानिक पोलीस आणि तहसीलदार कार्यालयाला कळवलं. 12:30 स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका इतर प्रशासन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. 1 ते 1:30 दरम्यान स्थानिक आमदार महेश बालदी कार्यकर्त्यांसह दाखल झाले. रात्री 2 घटनास्थळी गिरीश महाजन आले आणि पाहणी केली. रात्री 2:30 उदय सामंत, दादा भुसे दाखल झाले आणि पाहणी केली. रात्री 2:45 NDRFची टीम पोहोचली. 4:15 स्थानिक आणि उपस्थित असलेले प्रशासनाचे काही कर्मचारी लोकांना बाहेर काढू लागले. शोधकार्य सुरू होतं. 4:30 शोधकार्य मोहिमेसाठी पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा दाखल झाले. 5:00 दरम्यान रेस्क्यू टीम वर जात असताना एक अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा मात्र दुर्दैवी अंत झाला. 7:30 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदेंनी इर्शायवाडीतील परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधितांना बचाव कार्यासंदर्भात सूचना केल्या. पण पावसाचा जोर कमी होत नाहीये, हवामान खराब आहे, त्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. पाऊस पडतोय एकीकडे, एकीकडे अख्ख्या डोंगर खाली आलेला आहे आणि 10-15-20 बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये मशिनरी येऊ शकत नाही. 2 हेलिकॉप्टर आम्ही तयार ठेवले होते, तेही या ठिकाणी वेदरमुळे, खराब हवामानामुळे येऊ शकत नाही. पाऊस आणि पाऊस थांबत नाही, त्यामुळे हे सगळं जे आहे आपण पाहतोय. पण याच्यामधून देखील वाट काढत काढत लोक बचाव कार्य करतात. इर्शायवाडीवर पोहोचण्याकरता पक्का रस्ता नाही, पायवाट आहे. तीही पाऊस आणि चिखलानं निसरडी झाली आहे. त्यात तुफान पाऊस आहे. हेलिकॉप्टरनं मदत पुरवणं सुद्धा शक्य नाही आहे. मनुष्यबळाखेरीज इथं पर्याय नाही आहे. आता आसपास असलेल्या निर्माणाधीन इमारतीतील काही कामगारांची मदत या शोधकार्यात घेतली जाते. मिळेल त्या साधनानं, मग कुदळ फावडा याच्या साथीनं मातीचा ढिगारा उपसला जातोय. अनेक ट्रेकर्सच्या टीम घटनास्थळी मदत कार्यात सहभागी झाल्या आहेत. दिवस मावळल्यावर मदत कार्य आता थांबलंय. मातीच्या ढिगाऱ्याखाली सबंध गाव क्षणार्धात गडप झालंय. होत्याचं नव्हतं झालंय.
ही दुर्घटना इतकी भयंकर होती की गावातील काही लोकांच्या घरातील एखाद व्यक्ती ही दगावली आहे, तर काही लोकांच्या घरातील एखाद दुसरीच व्यक्ती ही बचावली आहे। आता उरली आहे ती फक्त चिखल माती आणि एक अनुत्तरित प्रश्न। जीव जनावरा देता आली ठाय, धरणी ती माय कोपलिका। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।